पावसाळा संपून आताच थंडीचे दिवस सुरू झाले होते. जंगलातील सर्वच पक्षी आपली नवीन घरटी बनवण्यामध्ये मग्न झाले होते. असेच एक चिमणी आणि एक कावळा पक्के जीवलगचे मित्र असतात. तेही आपलं नवीन घरट बनविण्यासाठी जागा शोधत असतात. ते सर्वत्र उडत असतात. ते जंगलाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत आलेले असतात आणि तेथेच त्यांना एक खूप सुंदर अशी जागा सापडते आणि ते त्या जागेमध्ये आपले घरट बनविण्याचं ठरवितात. ही किती छान जागा आहे ना. बघ ना, इथे जवळ नदी पण आहे आणि फळांची किती सारी झाड आहेत. आपण ना इथे झाडांवरती घरट बनवूयात, म्हणजे आपल्याला खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी कुठे जायची गरजच पडणार नाही. बघ, मी ना या उंच अशा झाडावरती माझं घरट बनवणार आहे. तू कोणत्या झाडावरती घरट बनवेल ते लवकर ठर. मी तर चाललो बाबा, फार काम आहेत मला. चिंटू, थोडा विचार कर आणि मग घरट कोणत्या झाडावरती बनवायचं ते ठरव. बघ, मी ह्या झाडावरती घरट बनवेल. हे झाड ह्या झाडाचा भांडा किती मजबूत आहे आणि हे घनदाट देखील आहे. थंडीमध्ये सोसायट्याचा वारा सुटतो, गारगार हवाही असते, तेव्हा हे झाड मजबूत असल्याने हलणार नाही. आपलं घरट सुरक्षित राहील आणि ह्याच्या घनदाट शाखांमुळे आपल्याला थंडी देखील लागणार नाही. आणि तू त्या उंच झाडावरती घरट बनवलंस तर हवेमुळे तुझं घरट खालीही पडू शकत आणि त्याची पानं तर घनदाट नाही आहेत, मग तुला थंडीही लागेल, सोसायट्याचा वाराही झोमेल, तुझी पिल्लं कशी राहतील. मग थोडा विचार कर ना आणि मग ठर. अतिशहाणी बनू नकोस. मला हे चिंटू कावळ्याला तू ऍडवाइस देते. तू सांग ना सरळ सरळ की एवढ्या उंचवरती तुला उडत येता येणार नाही म्हणून तू जळून खाक झालीस आणि मला तिथे घट्ट बनवण्यापासून रोकत आहे. बंदर त्याच्याने अद्रक कसा. चल मी लिखतो, मला गवताची पाती आणायची आहे. नाहीतर चिंकी चिंटूला खूप समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र गर्विष्ट असलेला चिंटू चिंकीचं काहीच ऐकत नाही आणि गवताची पाती आणण्यासाठी निघून जातो. चिंकी देखील मग आपले घट्ट बनवण्यामध्ये मग्न होते. चिंकी दूरवर जाऊन सुकलेल्या गवतांची पाती घेऊन येत असते. पण चिंटू हा फार लबाडही असतो. तो चिंकीने आणून ठेवलेली गवताची पाती तिच्याही नकळत उचलून घेऊन जात असतो. चिंटी जेव्हा परत येते तेव्हा पाहते आणि तिला थोडस काहीतरी वेगळं जाणवते. अरे, मी तर किती सारी गवताची पाती आणून ठेवली, हे कमी का वाटत आहे. अजून माझं घरट पूर्णच होत नाही आहे. कदाचित हवेमुळे ही उडून जात असतील. चल चिंके, अजून भरपूर पाती आणावी लागतील. असं बोलून चिंकी गवताची पाती आणण्यास निघून जाते. तर दुसरीकडे चिंटू कावळ्याचे घरटे तयार होते. हा, कस मस्त पैकी छान अस माझ घरट तयार झालं. ते चिंकीच अजून भरपूर काम बाकी दिसते. चला जाऊन जरा तिचा समाचार घेऊयात. असं बोलून चिंटू चिंकीच्या घरट्यापाशी येऊन बसतो. काही वेळाने तेथे चिंकी देखील येते. काय ग चिंकी, अजून तुझ घरट बनवून झालं नाही का. माझ बघ एवढ्या उंच झाडावरती बनवलेलं आहे आणि पूर्ण तयारही झालं.
आणि तू अजून गवताची पाती चालत बसली आहेस. चल चल पटापट आवडून घे. चल मी लिखतो, जरा फळ वगैरे खाऊन घेतो. हो का, हो जातो. अरे माझही होत चाललेलं आहे की तू पुढे हो माझं पूर्ण करून मीही फळ खाण्यास येते. मग चिंकी आपल्या कामात व्यस्त होते आणि कावळा फळांवरती ताव मारण्यासाठी निघून जातो. कावळा अशाच प्रकारे चिंकीला नेहमी घालून पालून बोलत असे, तिला हिनवत असे. चिंकीला फार वाईट वाटायचे, मात्र ती कावळ्याचा हा स्वभावच आहे हे तिला माहित असल्या कारणाने त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. अशाच दिवसामागून दिवस जातात आणि एके दिवशी थंडीचे गार गार वारे वाहू लागतात. चिंकीने सांगितल्याप्रमाणे तिचं घरट झाडाच्या घनदाट अशा फांद्यांवरती असल्याने तिला थंडी बोचत नाही, पण कावळ्याचे घरटे हे उघड्यावरती असल्या कारणाने त्याला फार थंडी वाजू लागते. त्याचबरोबर या वाऱ्याने ते झाड खूप जास्त हळत असते आणि जे नको व्हायला हवे होते तेच घडते. कावळ्याचे घरटे तुटून खाली पडते. कावळा आपले तुटलेले घरटे पाहतो आणि त्याला फार वाईट वाटते, दुःखही होते. तो तेथे बसून रडूच लागतो. चिंकीला हे सर्व पाहून फार वाईट वाटते. ती लगेच चिंटू कावळ्याकडे जाते. चिंटू, तू वाईट वाटून घेऊ नकोस. बघ, मी तुला सांगितले होते, मात्र तू तुझ्या हट्टापायी माझं काहीच ऐकलं नाही. आता जे नको व्हायला होत तेच झालं. बघ, चल काही हरकत नाही, आज वारा जरा जास्तच वाहत आहे. तू काही दिवस माझ्या घरटात राह, मग आपण दोघ मिळूनही माझ्याच घरट्याच्या बाजूला तुझे घरटे बनवून घेऊ. ठीक आहे ना? तू चिंता नको करूस रे. चिंकी, चिंकी माझं खूप चुकलं. किती दिवस झाले मी तुला घालून पाळून बोलत होतो, नेहमी तुझी चेष्टा करत होतो, मात्र तरीही तू आपल्या मैत्री खातर आज मला मदत करण्यासाठी आलीस. खरच मी खूप वाईट आहे, मला माफ कर. आय एम सॉरी चिंकी, पण हो मी आता पुन्हा असं काहीच करणार नाही. आणि तू बरोबर होती, तुला नीचा दाखवण्यासाठीच मी त्या उंच झाडावरती घट्ट बनवलं होतं, पण त्याची शिक्षा मला मिळाली. खूप चुकलो मी. ठीक आहे, मी राहतो तुझ्या घरटात, मग आपण दोघं मिळून माझं घट्ट बनवूया. चल. मग कावळा आणि चिमणी दोघही सोबत राहतात आणि दोघ मिळून चिंटू कावळ्यासाठी एक छानसं घट्ट बनवतात आणि असेच ते आपले आनंदाने जीवन जगतात. शिकवण, गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते.